गरोदरपणा काय खायलाच पाहिजे, मी दोन चपात्या खायची गरज आहे का, मी जास्त खायची गरज आहे का, बाप रे मला तर जेवणच जात नाही आहे, या सगळ्या प्रश्नामधून बाहेर या. चला जाणून घेऊयात प्रेग्नन्सीत कोणते फूड आयटम्स हे खाल्लेच गेले पाहिजे आणि त्याच्यामागे कारण काय. मी श्रेया शाह आहे, मग चाईल्ड बर्थ एज्युकेटर. मी गरोदर बायकांबरोबर 15 वर्ष झाले काम करते. मी आपण कपल्सचे क्लासेस घेतो जिथे आपण कम्प्लीट गर्भसंस्कार, आर्ट थेरपी, त्यांचा व्यायाम, पेल्विक फ्लोर, मुद्रा, चांटिंग्स या सगळ्या गोष्टी कव्हर करतो. प्प्लस पुढे पण बाळ 4 वर्षाचं होईपर्यंत जेवढं काही लागतं ते सगळं आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेसमध्ये घेतो. गरोदरपण हे आपल्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचा बदल आहे. आपल्याकडे पूर्वीच्या काळात तर लोकं की आई होणं हा आईचा एक पुनर्जन्म असतो ह्याबद्दल खूप काही बोललं जातं. पण तुम्हाला माहिती आहे आहार हा गरोदरपाईच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा घटक आहे. का? तुमचं बाळ जे पोटात वाढतं आहे त्या बाळाची कम्प्लीट डेव्हलपमेंट होण्यासाठी तुम्हाला प्रोटीन लागतं. बाळ ज्या पाण्यात आहे त्या पाण्यासाठी तुम्हाला प्रोटीन लागतं. बाळाची हाडं, मस्क्युलर डेव्हलपमेंट ह्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम लागतं. हिमोग्लोबिन, बाळाला योग्य रक्तपुरवठा होण्यासाठी तुमची बॉडी एक्स्ट्रा काम करते म्हणून तुम्हाला ते जेवण लागतं, त्याने तुम्हाला हिमोग्लोबिन चांगलं राहील. त्याच्याचबरोबर विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन ए ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या, जेणेकरून तुमच्या बाळाची वाढ ही खूप चांगली होईल. प्लस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लागतात ज्या तुम्हाला प्रेग्नन्सीमधून होणारे त्रास कमी करतील. जसं की मला प्रेग्नन्सीमध्ये अनइझी होते, नॉशिया होते, मळमळतंय, चक्कर येते आहे, ह्या सगळ्यासाठी जर आपण काही करू शकलो तर ती कमाल धमाल होऊ शकते. म्हणून जाणून घेऊयात प्रेग्नन्सी रिलेटेड कोणते फूड आयटम्स तुम्ही खाल्लेच पाहिजे. पॉईंट नंबर 1, पाणी. पाणी काही फूड आयटम आहे का? हो, पाणी हा फूड आयटममध्येच येतो बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ न्यूट्रिशन. पाणी हे तुमच्या पोटात गेलंच पाहिजे आणि भरपूर गेलं पाहिजे. ॲटलिस्ट 4 लिटर पाणी जर तुम्ही पित राहाल तर त्याने तुमची जी इंटरनल ड्रायनेस आहे आणि स्किन रिलेटेड जो कॉम्प्रोमाइज होतो तो होत नाही. प्लस तुम्ही खूप सारं पाणी पिणं तुमच्या बाळाच्या स्किनसाठी आणि बाळाच्या भोवतीच्या पाण्यासाठी पण खूप जास्त महत्त्वाचं. नारळ पाणी, लिंबू पाणी, नीरा, फ्रूट ज्यूस, ताक हे सगळे पाण्यामध्ये येतात आणि तुम्ही जेवढे जास्त पाणी प्याल तेवढं बाळासाठी खूप जास्त चांगलं. दुसरी गोष्ट फ्रूट्स. फ्रूट्स कोणते खायचे? पपई खाऊ शकतो का? पपई अलाउड आहे, आंबा अलाउड आहे, पण पपई ही तयार पपई असली पाहिजे. पिकलेली पपई प्रेग्नन्सीत खायला चालते, कच्ची पपई प्रेग्नन्सीत चालत नाही कारण त्याच्यामुळे लेबर पेन येऊ शकतात. म्हणून तुम्ही पपई, आंबा, केळ, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्र, ॲपल, डाळिंब, कलिंगड, खरबूज काही खाऊ शकता. नाही तर आम्ही ऐकले खूप जास्त उष्णता असते. तुम्हाला माहिती आहे तुम्ही चाललात तरी त्याच्यात खूप जास्त उष्णता असते. म्हणून जगभरातली सगळी फळं खावा. प्रिफरेबली एक फळ आंबट साईडला असलं पाहिजे आणि एक फळ नॉर्मल असलं पाहिजे, तर त्याचा तुम्हाला खूप जास्त मदत होईल. पॉईंट नंबर 3, बाळासाठी ब्रेन फूड खावा. तुम्हाला माहिती आहे तुमचं बाळ एव्हरीडे बेसिसला 25 मिलियन नवीन ब्रेन सेल तयार करतं आणि तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात जर ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि DHA ह्या न्यूट्रियंट असणारे जर फूड ॲड केले तर त्याने बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट खूप छान होते. नंबर 1, अक्रोड किंवा वॉलनट्स ही ॲटलीस्ट 2 ते 4 खाणं. मिक्स सीड्स जे चिया सीड्स, तिल सीड्स, खरबुजाच्या बिया या ॲटलीस्ट 2 ते 2.5 चमचे तुमच्या पोटात गेलं पाहिजे. चिकन स्टॉक, अंडं, चिकन म्हणजे फॉर दॅट मॅटर फ्रेश मीट आणि लास्ट बट नॉट द लिस्ट फिश ऑइल, फिश लिव्हर ऑइल और कॉड लिव्हर ऑइल ह्याच्यात पण खूप चांगल्या प्रमाणात DHA ओमेगा 3 असतं. ते जर तुम्ही खात राहिलात त्याने खूप जास्त मदत होऊ शकते. नंबर 4, तुमच्या डाएटमध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजे ज्यांनी तुमच्या बाळाच्या भोवतीचं पाणी आणि तुमच्या बाळाचं वेट या दोन्ही गोष्टी चांगल्या राहतील. म्हणून तुमच्या डाएटमध्ये कंपल्सरी हाय प्रोटीन डाएट ठेवा. घरी पनीर करा आणि पनीरच्या खालचं जे पाणी असतं दॅट्स कॉल्ड वे. कमालीचं क्वालिटी प्रोटीन असतं त्याच्यात, ते तुम्ही कंपल्सरी प्रेग्नन्सीत घेतलं पाहिजे. त्याच्याचबरोबर पनीर, टोफू, दही, अंडं, चिकन हे तुम्ही घेऊ शकता. मासे जर खाणार असाल तर जसं मी पुण्यासारख्या ठिकाणी राहते, आमच्याकडे जे मासे येतात ते मुंबईच्या समुद्रातून येतात जो खूप स्वच्छ समुद्र नाही आहे. म्हणून मी युजली माझ्या स्टुडंट्सना सांगते की तुम्ही प्लीज समुद्रातले मासे खाणं टाळा. पण तुम्ही जर कोकणपट्टीत राहत असाल जिथे खूप स्वच्छ समुद्र आहे बिंदास मासे खावा, काही फरक पडत नाही. श्री आम्ही साऊथ इंडियात राहते, आम्ही नुसता भात जास्त खातो, काही फरक पडत नाही. जे कल्चरली तुम्ही इतके वर्ष खाताय ते काहीही सोडायची गरज नाही आहे. नंबर 5, तुम्हाला इन्शुअर करायचं आहे की तुमच्या डाएटमध्ये जर तुमची प्लेट धरली तर चपाती जर एक खाणार असाल तर त्याच्याबरोबर 2 वाटी भाज्या, म्हणजे 1 वाटी भाजी आणि 1 वाटी सॅलड.
प्लस त्याच्यावर एक वाटी डाळ किंवा दही किंवा कोशिंबीर पोटात गेलं पाहिजे. सो ते तुमचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन होतं सिरियल प्रोटीन फायबरचं. नंबर 6, तुमच्या डाएटमध्ये कंपल्सरी चीज, दही, दूध, ताक ह्या सगळ्यापैकी कोणतेही दोन पदार्थ एव्हरीडे असले पाहिजे. नाही दूध पिलंच पाहिजे का, घरचे खूप ओरडतात, काही संबंध नाही. दूध पिल्याने दूध येतो, गरोदरबाईला दूध एकटंच कॅल्शियम असतं, याचाही काही संबंध नाही. म्हणून प्लीज लक्ष, दूध आणि दुधाचे बनलेले पदार्थ यापैकी ॲटलीस्ट दोन गोष्टी तुमच्या पोटात गेल्याच पाहिजे. नंबर 7, गरोदरबाईने लक्षात ठेवायचं आहे की ती तिच्या डाएटमध्ये कंपल्सरी पालेभाज्या घेईल ॲटलीस्ट आठवड्यातून दोनदा. माईट बी थेपले, माईट बी कोशिंबीर, माईट बी भाजी, कोणत्याही पद्धतीने घ्या, पण पालेभाज्या घेतल्याने तुम्हाला खूप जास्त मदत होते. तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन राहतं, तुमचं आयन ॲब्झॉर्प्शन खूप चांगलं राहतं, तुम्हाला फॉलिक ॲसिड मिळतं आणि बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी हे खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतं. टिप नंबर 8, गरोदरपणात प्रयत्न करा की तुम्ही वॉकिंग कराल. तर डाएटमध्ये वॉकिंग कुठून आलं? तुम्हाला माहिती आहे टॉप 10 टिप्स फॉर राईट डाएटमध्ये वॉकिंग किंवा एक्सरसाइज काय येतं. तुम्ही कितीही चांगलं खाणं खावा, जोपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर व्यायाम करत नाही तोपर्यंत ते जेवण तुम्हाला पचत नाही म्हणण्यापेक्षा तोपर्यंत त्या जेवणातले न्यूट्रियंट्स तुमच्या बॉडीला मिळू शकत नाही. म्हणून प्रयत्न करा की तुम्ही ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्या. एक शेवटची गोष्ट, जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर ड्राय कार्बोहायड्रेट घ्या. म्हणजे टोस्ट किंवा पार्लेजीचं बिस्किट तुम्ही सकाळी उठताक्षणी घेऊ शकता. संध्याकाळच्या वेळेस जर मळमळत असेल तर लवंग जिभेवरती ठेवणं किंवा आवळा जिभेवरती ठेवणं, मोरावळ्याचा तुकडा किंवा त्याच्याचबरोबर पुदिन्याचं पान जिभेवरती ठेवणं, याने तुम्हाला खूप जास्त मदत होऊ शकते. ह्या सगळ्या टॉप 10 डाएट रिलेटेड चेंजेस जे गरोदरबाईंनी कंपल्सरी करावे. याच्या व्यतिरिक्त मी खूप सारं दूध पिऊ का, मी खूप सारं तूप खाऊ का, याची कोणतीही गरज नाही आहे. मी चपाती वाढवायची गरज आहे का, याची कोणतीही गरज नाही. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गरोदरपणा हा कॉन्फिडन्सनेच पुढे जायचा विषय. मग कॉन्फिडंट राहा आणि पुढे जात राहा. जर तुम्हाला अख्ख्या जर्नीमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं आहे तर www.mayadwija.com नक्की व्हिजिट करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा. आपण ह्या चॅनलवरती दर मंगळवारी आणि शुक्रवारी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणतो. बघत राहा आणि लेट्स कीप एन्जॉईंग. हॅव अ ग्रेट टाईम. बाय.